नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका पहिली सेमिस्टर फर्स्ट आधुनिक मराठी कथावाङ्मय या आधुनिक मराठी कथावाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 10 कथा अभ्यासक्रमाला ठेवल्या गेलेल्या आहेत। त्यातील 8 कथा आपण अध्यापन करून पूर्ण केलेले आहेत। ऑनलाईनच्या या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करत असताना आपण 8 कथा अध्यापन करून पूर्ण केलेले आहेत। आपण त्या सर्व ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, पुन्हा पुन्हा त्या पाहून या कथेतला आशय, त्यातलं समीक्षण, वाङ्मयीन मूल्यमापन सर्व विद्यार्थ्यांना पाहिलं असेल, यात काही शंका नाही असं वाटतं। कारण ऑनलाईन अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांनी घरी बसून हे सगळं पाहायचं आहे आणि बारकाईनं त्याचा अभ्यास करायचा आहे। परीक्षा जवळ आलेल्या आहेत। आता आपण बरकत नावाची साहिल शेख यांची कथा आज पाहणार आहोत। 8 कथा संपल्या, 2 कथा राहिल्या। आता आज एका पिरियडमध्ये एक कथा संपून जाते, एकदम छोटी कथा आहे ही, आणि नंतर एकच कथा राहते। पुन्हा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगून हा अभ्यासक्रम इथं संपला जाईल। बाकीचा अभ्यासक्रम जो 10 कथेचा अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्णपणे अभ्यास करून पूर्ण करावायचा आहे। बरकत ही साहिल शेख यांची कथा आहे। साहिल बाबासाहेब शेख जन्म 1978 आहे। नव्या पिढीतील लेखक आहेत। मुक्त शैली हे साहिल यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे। कोलाज आणि काही कविता हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। फार्मलेस हा कथा संग्रह प्रसिद्ध आहे। सविनय अस्वस्थ हा स्फुटलेख संग्रह, मराठीतील महत्त्वपूर्ण नियतकालिकातून लेखन प्रकाशित, मुस्लिम मराठी साहित्य प्रकारात लेखन करणाऱ्या नव्या पिढीतील एक संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख आहे। बरकत ही भारतीय गरीब मुस्लिम कुटुंबाचे चित्रण करणारी कथा आहे। कथेतील रियाज फातिमाचे कुटुंब कष्ट करून जगणारे आहे। जात धर्मविषयक मानसिकतेपासून दूर आहेत, पण गावातील जातीय दंगलीत त्यांचे दुकान जाळले जाते तेव्हा रियाज मनातून हादरून जातो। रियाजचे दुकान कोणी जाळले यासंबंधी शक्यता कथाकार वाचकावर सोडून देतो। ही कथा वाचकाला विचार प्रवृत्त करणारी आहे। वैचारिकदृष्ट्या परिपूर्ण असणारी ही कथा आहे। एकूणच बरकत, संसाराला बरकत यावी, जीवनाला बरकत यावी, व्यवहाराला बरकत यावी, व्यापाराला बरकत यावी, एकूणच या देशातल्या क्रांतीला बरकत यावी, देशाला देशाच्या उन्नतीला बरकत यावी, देशाच्या प्रगतीमध्ये बरकत यावी, समाजाच्या प्रगतीमध्ये बरकत यावी। हा समाज, हा देश जाती पाती धर्मभेदाच्या काळोख्यात किंवा संघर्षात न राहता, दंगलीत न राहता एक चांगला मानवतेचा समाज बनावा ही या कथेची एक छोटीशी मार्मिक उपदेशात्मक भावना आहे। बरकत ही कथा भारतीय गरीब मुस्लिम कुटुंबाचे चित्रण करणारी आहे। यामध्ये रियाज हा पती आणि फातिमा ही पत्नी असं छोटं कुटुंब या दोघा नवरा बायकोचं, रियाज घरी रियाजचे आई वडील आणि 2 मुलं अशा पद्धतीचा आणि दादी। फातिमाचं लगीन झालं, नवे उरकलं, जेमतेम उर्दू दहावी शिकून पडद्यात राहणारी फातिमा, दहावीपर्यंत उर्दूचं शिक्षण घेतलेली आणि तिचं लग्न झालेलं आहे रियाजसोबत। आपल्या आसपासच्या कोणत्याही मुलीसारखी पण 5 वक्त नमाजच्या पायबंदीची, तिनं दररोजचं 5 वेळेला नमाज पाडण्याचं काम केलेलं आहे। ती आजही करते आहे। आपलं काम भरं, आपण भरं, आपला घर भरं, आपला संसार भरा, आणि एकूणच आत्तापर्यंत ती कधी जातीयतेचा विचार करत नाही। ते कुटुंब जातीयतेपासून दूर राहणार आहे। रियाज आणि फातिमाचं कुटुंब हे जातीयतेपासून दूर राहतं,
कुण्या धर्मच्या दंगलीपासून दूर राहतं, जातीय दंगल असेल, धार्मिक दंगल असेल, या सगळ्यापासून दूर राहणारं हे कुटुंब, आपला संसार आणि आपण यामध्ये जीवन जगणार. एकूणच गल्लीतल्या साऱ्यांनी भांडीकुंडी रोख रक्कम जमेल तशी केली धडपड. मुलगा चांगला, रियाज नाव त्याचं, कुठल्या तरी MIDC फांड्रीत काम करत आता कुठं जम बसलाय म्हणे. स्वतःचं घर आहे छोटंसं, आई वडील, आता फातिमा, बस छोटा संसार, सुखी संसार. पण फातिमा उजवी दिसायला, त्याच्यापेक्षा फातिमाच्या आईला नकारच कळवायचा होता. पण दादी म्हणाली, हमारे में कहाँ मिलते नौकरी के बच्चे, गल्ली में का हुशार असलम फिरते नवे, नेत्या की हमारी करते बॉम मारते. फातिमेचा आईला रियाजला द्यायचं नव्हतं. पण हे सगळं गरीब कुटुंब आहे, गल्लीतल्या सारांनी भांडीकुंडी रोख रक्कम जमा करून लग्न केलेलं आहे का, सगळ्यांची धडपड आहे फातिमाचं लग्न व्हावं. मुलगा चांगला होता रियाज, MIDC फॅन्ड्रीमध्ये तो सुरुवातीला काम करत होता, पण आता त्याचं स्वतःचं घर आहे, आता स्वतःचं मटणाचं दुकान त्यांनी टाकलेलं आहे. आणि फातिमा आता स्वतः फुलाचा व्यवसाय करते, बचत गटाचं कर्ज घेऊन फुलाचा व्यवसाय करते. पण फातिमाच्या आईला नकार द्यायचा होता, पण दादी म्हणाली, कुठं मिळतात असे नोकरीवाले मुलं, गणितला हुशार असलम नावाचा मुलगा नेत्याची हमाली करत फिरत नाही का आता. या हट्टापुढं साऱ्यांनी माघार घेतली आणि फातिमाचं एकदाचं आवरलं. फातिमाच्या घरचा व्यवसाय फुलांचा, म्हणजे यांना फुलवेलच म्हणतात. फुलवाली भाभी सगळीकडं प्रसिद्ध, गावातल्या कुठल्याही देवाला यांच्या फुलाशिवाय पूजा शोभतच नाही. पहाटेची नमाज पडून झाली, भाभी फातिमा दोघी छोटे हार आणि फुलं ओवीत माळत बसायच्या, आणि गावातल्या जवळपास प्रत्येक दुकानात गौस फातिमाचा आब्बा ते द्यायला जायचा. सकाळी 8 नंतर मग यांच्या आवरावरच स्वयंपाक पाणी. यांच्या घराहून जाताना केवळ विविध फुलांचा मोक्षवासिक दरवळ. फुलांना माळणारे हार, गजरा, तुरे सजावटीत रमणाऱ्या फातिमाच्या नाजूक हाताबोटावर मेहंदी भरली आणि झेंडूच्या फुलासारखा गडद हळदी रंग खिळून फातिमाचा निकाह झाला. अशा पद्धतीनं फुलांचा व्यवसाय करणारी फातिमा, हार असेल, गजरा असेल, पहाटे 5 नमाजला उठायचं आणि नमाज झाल्यानंतर फातिमाची सासू म्हणजे रियाजची आई फुलं हरववायची. सगळे दुकानात, घरात पूजेसाठी यांचीच फुलं. फुलवाली भाभी म्हणून ह्या प्रसिद्ध. आणि फातिमाच्या हातावर मेहंदी आणि झेंडूच्या फुलासारखा गळद हळदी रंग. अशा पद्धतीनं तिचा एकदाचा निकाह लागला, लग्न झालं. बावरणाऱ्या नववधूचे नवे नवे हळद ओले स्वप्नाचे दिवस भरकून ओढून गेले. वर्षभरात नवीन फुलही जन्माला आलं, एक लेकरू जन्माला आलं. ही बरकतच म्हणावी लागेल. छुरी छुई क्या नशीब आहे क्या मालूम, हमारे हात का निमकच खोटा. दादी तेव्हाही बडबडलीच आणि शुक्रिया अदा करायला नमाजला बसली. पांढरा सलवार कमीज, पांढरेच केस, पांढरी गच्च बांधलेली ओढणी आणि सुरकुत्यातून लुकलुकत हालणारी मोतीबिंदूचे डोळे. पण सुई आणि दोऱ्याची जादू करावी ती तिच्या बोटानी. रियाजनं फॅन्ड्रीतलं काम सोडलं, कुठल्या तरी सामाजिक संघटनेच्या मदतीनं आता दुकान थाटलं होतं. येवन मटन शॉप, चिकनचा धंदा तेजीत होता, हप्ते फिटत होते, घरगाडा जरा सुकानं चालला. इकडूनच रियाजनं फॅन्ड्रीतलंही काम सोडलं, मुलगी झाली पहिली, आणि सामाजिक संघटनेच्या मदतीनं A1 मटन शॉप, चिकनचा धंदा तेजीत चालला होता, हप्ते फिटत होते, आणि एकूणच घरगाडा जरा सुकानं चालला होता. पण अचानक काय झालं कुणालाच काही माहीत नाही, कुणाला काही कळलं नाही. गावातील सगळी दुकाने पटापट बंद होत आली. प्रचंड मोठी रॅली निघाली, भरूर असा दुचाकाचा आवाज करीत, म्हणजे दटावणी, सूचना, विनंती, धमकी, 50 तबल शीट गाड्या गावभर उंडारत होत्या. हातात काट्या, चैन, हॉटेल, दुकानं, पानपट्ट्या, छोटे चौक सगळे चिडचुक, कर्फ्यू लागल्यासारखं. आपला खोका बंद करून रियाज निघाला. बरं झालं, आज जरा TV क्रिकेटची मॅच बघता येईल, छोट्या यास्मिनबरोबर थोडं खेळता येईल. आलेली खुर्टी दाढी खाजवत हा घरी निघालाच होता की दुसऱ्या कोपऱ्यात आणखी एक जमावाला. अरे हे तर आपल्या आसपासच्या वस्तीतले, हा मनेर, मोमीन, अत्तार, पिंजारी, सुतार, जमादार, हे कुठं पळत आहे. त्यातही त्यानं रमजाला विचारलं, क्या हुआ, कहाँ चले, गाव क्यों बंद करी,
तू सच्चा मुसलमान अच्छेगा तो हमारे साथ आएगा, नहीं तो जाए यहाँ से। रियाजला अशा वातावरणाची सवय होती ईदगाच्या वेळी आणि त्यापूर्वी लहान असताना बाबरीच्या वेळी, पण त्यांनी कसलीच प्रतिक्रिया न देता पुढे चालणे पसंत केले। म्हणजे सुरुवातीला 550 डबल सीट डबल सीट गाड्या आल्या, सगळी दुकानं गल्ली बोळ पानपट्ट्या सगळ्या बंद केल्या। नंतर दुसरा एक कळप आला, मनेर मोमीन आत्तार पिंजारी सुतार जमादार हे कुठं पळत आहेत। आणि त्यातल्या रमजाला विचारलं तर त्यानं म्हटलं, तू जर मुसलमान असशील तर आमच्या संघ ये, नाही तर तू जातोस तुझं। त्यानं कसलीच प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्याला माहीत होतं ईदगाच्या वेळी आणि त्यापूर्वी लहान असताना बाबरीच्या वेळी अशा जातीय दंगली झाल्या होत्या, धार्मिक दंगली झाल्या होत्या, त्यावेळेला भरपूर नुकसान झालं होतं। त्यामुळं असल्या धार्मिक आणि जातीय दंगलीपासून दूर असणारा हा रियाज बर झालं, त्याला वाटलं आज दुकानं बंद आहेत ना, आता घरी जाऊ, टी व्हीवरची क्रिकेटची मॅच पाहू, थोडीशी आपली मुलगी यास्मिन आहे तिच्यासोबत खेळू हसू, मस्त थोडंसं झोपून घेऊ, असा विचार करत होतो। रस्त्यावरचे व्यवहार तुळक झालेले होते, गर्दी पांगलेली होती, जातीय दंगल भयानक वाढली होती, सगळं भयान शांतता होतं। तो घरी गेला, क्या हुआ जी बाहेर दुकाना की बंद आहे? बायकोने विचारलं फातिमानं, रंधे छोट इनको काम आना है और क्या जात पात के झगडे, कहाँ का गुस्सा कहाँ तो निकलते। अरे ह्या लोकायला काही कामधंदे नाही, कुठलं कुठं काढतात, जातपातीचे झगडे कुठं कुठं घटना घडली काय माहीत नाही, पण कुठले गुस्से कुठला राग कुठं काढायला निघाली ती। आई मुलीला घेऊन, रियाजची आई मुलीला घेऊन खेळत बसली होती, वडील चुपचाप काठावर बसले होते। रियाज शिकून खूप मोठा होईल अशी स्वप्न देखील रेखाटणारे, वस्त्रावरील नक्षीकामात यांचा नाद कुणीच करत नव्हता, हातमाग यंत्रमाग अटुलुम अशा प्रगतीत हे मात्र कामगार राहिले। आता पॅरालिस आणि विड्या फुंकून झालेले छातीत पिंजरा, वडिलांना पॅरालिस झालेलं आहे आणि बिड्या वडून छाती पूर्ण निकामी होत चाललेली आहे, पण वडिलांना वाटायचं की आपला मुलगा शिकावा मोठा व्हावा, खूप स्वप्न त्यांनी पाहिलेली होती नोकरी लागेल, पण वडील काय करत होते, वस्त्रावर नक्षीकाम करायचं, त्यांचा हात कुणी धरत नव्हता, हातमाग असेल यंत्रमाग असेल अटुलूम असेल या सगळ्या याच्यामध्ये कामगार म्हणून जरी राहिले असेल तर त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यासारखं काम कुणी केलेलं नाही। आई मुलीला घेऊन खेळत होती, वडील अशा पद्धतीनं आजारी पडलेले, तू कहां बाहेर जाऊ नको आणि फोन बंद कर कू गोब्बैट, आई म्हणाली, कोण बोलाने आहे तो तुम्ही बाहेरच आहे करकू बोलते हो। फातिमाईनं फरमान सोडलं की आई म्हणाली आता तू बाहेर जाऊ नको, फोन बंद करून घे। फातिमा म्हणते कुणी बोलवायला जरी आलं तर मी बाहेरच आहेत म्हणून सांगते, पण तुम्ही शांत बसा, छोट्या सोप्या जुना टी व्ही सुरू करून तो बसला। बाहेरच्या गैरसमजाच्या अंधम धर्मांध माणूस म्हणून जगणं हराम करणाऱ्या कोल्हालापासून दूर चॅनल बदललं, पण का कुणास ठाऊक त्याच्या मनात की धाकधूक चालूच होती। जोहरच्या नमाजपर्यंत सगळं शांत, जेवणं झालीत, बाहेरची काही खबरबात नाही, दरवाजे उघडे असले तरी सख्या शेजाऱ्याच्या मनाची कवाडे बोलती मात्र बंद। फातिमा त्याला म्हणाली होती, फुलाचं मार्केट विचारून या, बचत गट में शी पैसे कोडिंगे और फूल का धंदा करतो मैं, बाद में देखेंगे, अल्लाह अच्छी रोजी रोटी दे रहे आहे। याचं उत्तर, अल्लाच्या मर्जीनं हलाल कमाई खातोय याचं फक्र वाटतं आणि हा जमेल तेवढी फर्ज अदा करत व्यवसाय करतो। गावापासून दूर छोट्या वस्तीतलं छोटं घर, लाईट गेली अचानक आणि मग सगळे शांतपणे डोळे मिटून पडले। यास्मिनला जवळ कुशीत घेऊन तिला गोंजाळत रियाजने झोप काढली। उशिरात उठला तसा असराच्या पूर्वी 5 वाजायला आले होते। फातिमाच्या हातचा चहा घेऊन दुकान उघडायला निघाला, गाव खेळत होतं खेळीमिळीत रोजच्यासारखं। वाटेवर असताना आजान झाली, मधल्या मस्जिदीत गेला, असराच्या रकाती पडून उठला, मस्जिदीतून बाहेर पडलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुन्न खामोशी का आहे हे काही उमजेना। आसपासच्या इतर दुकानाप्रमाणे त्यानंही दुकान उघडले, जाळीदार पत्र्यातून कोंबडी काढली, याचं काम सुरू झालं। बिस्मल्ला करत 2-4 गिराईक झाले, किलो अर्धा किलो करत सांज मावळली, रोजच्या सरासरीपेक्षा आज 1.5 किलो चिकन जास्त उरले, लवकर घरी जाऊन देऊया ईशा रात्री 8:30 आज नमाज चुकून घरी गेला। फातिमानं स्वच्छ केलेलं चिकन शिजवायला ठेवलं,
दोन वर्षापूर्वीचे दिवस आठवत मिया बीबी झोपले. उद्या परवा बँकेचा हप्ता भरायचा आहे. काउंटर आणि शटरची उधारी फेडायची आहे. झोप लागली. शेवटी ह्या जातीय दंगलीतून तो विचार करायला लागतो, कारण लेखक जातीय दंगली कोण केलं सांगत नाही आहे, हे एखाद्या वाचकावर सोडून देतो. हे सगळं वाचकावर सोडून देतो, अभ्यासकावर सोडून देतो, समीक्षकावर सोडून देतो. कोणी जातीय दंगल फैलावली हा प्रश्न, कारण सगळ्याला माहीत आहे लोक जातीय दंगली कशा पद्धतीनं फैलावतात. आणि तो घरी आलेला आहे, ह्या सगळा विचार करतोय. आई बाहेर जाऊ नको म्हणते, बायको बाहेर जाऊ नको म्हणते, हा मात्र विचार करतो कोण जाते, ह्याला काही कामधंदे दुसरी काही नाही आहेत असं तो म्हणतो. कुठलंही काही काम, कारण कुठला राग कुठं काढायचा, अशा पद्धतीने हे जातीपातीचे संघर्षाचे झगडे लढाया युद्ध चालू आहे. दुकानं हे बंद केले की ते बंद करतात. एकमेकाच्या जातीय दंगलीमुळं सगळ्यांचं नुकसानच झालं असं त्याला वाटतं. आणि इतक्यामध्ये तो टी व्ही लावलेला असतो, टी व्ही बघतो, टी व्हीतही मन लागत नाही, त्याला पुन्हा पुन्हा ते आठवतं. पण अचानक लाईट जाते, लाईट गेल्यानंतर तो आपल्या मुलीला कुशीत घेऊन, यास्मिनला जवळ कुशीत घेऊन गोंजारीत तो झोप काढतो. शांतपणे झोपतो, झोपून उठतो, जरा उशिरात उठतो, असराच्या पूर्वी 5 वाजायला आले होते. फातिमाचा हातचा चहा घेऊन दुकान उघडायला निघतो. जाता जाता आजा होते. रोजच्यासारखं मस्जिदीत जाऊन नमाज पाडतो. कोणताच मुसलमान बोलत नाही. असरच्या रकाती पडून उठला. मस्जिदीतून बाहेर पडलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुन्न अशी कामीची होती, कुणीच बोलत नव्हतं. त्याला चिंता पडते, अरे जातीय दंगली धार्मिक दंगली कशासाठी होत असतील ह्या, काय करायचे आपल्याला, कारण आपण मुसलमान आहोत, आपल्या घरी फुलाचा धंदा आहे. पण प्रत्येक धर्माचं प्रत्येक जातीचं माणूस आपल्या घरचं फूल घेऊन जातं. आपल्या मटण शापीतले प्रत्येक जातीचे लोक खाणारी सगळी घेऊन जातात. मग हे कशासाठी असेल, तो विचार करायला लागतो. आसपासची दुकानं उघडली, तोही उघडायला लागतो. बिस्मिल्ला करत 2-4 गिराईक झालेली असतात. आणि किलो अर्धा किलो करत संध्याकाळ होते. रोजच्यापेक्षा आज जरा जास्त, 1/2 पाऊण किलो जास्त चिकन उरलं, लवकर घरी जाऊयात, बायकोला देऊ जात दूध आणि तिनं चांगलं मटण खायला करेल. म्हणजे 2 वर्षापूर्वीचे दिवस त्याला आठवतात. मिम्या बीबी झोपलेले आहेत. उद्या परवा बँकेचा हप्ता भरायचा आहे. काउंटर आणि शटरची उधारी फेडायची आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ते झोपतात रात्री 8:30 पर्यंत. आज नमाज चुकून तो घरी जाले गेलेला असतो. आणि फातिमानं स्वच्छ चिकन केलेलं असतं, शिजवलेलं असतं. सगळे मिळून जेवतात आणि निवांत झोपतात. झोप येत नाही, कारण बँकेचा हप्ता, काउंटर शटरची उधारी, हे सगळं त्याला आठवतं. झोपेचे सोंग घेऊन झोपणाऱ्याच्या गावात फातिमाचं कुटुंब गाढ झोपलेलं. यास्मिन रियाजवळ दाढ ठोठावलं कुणीतरी, धाड 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 दचकून रियाज उठला. लुंगी सरळ आवळली, बाहेरचा बल्ब पिटवून गडबडीनं दार उघडलं. सलामु अलैकुम, येते रात को भी क्या सलीम, सलीम भाई. बाहेर शटरवाला सलीम उभा होता. कुछ तो बोलो तो ह्यूं की. सलीमने काहीच न बोलता रियाजचा हात धरला. दोघे पळत सुटले. दोघं रस्त्यावर, मग दुकानाच्या दिशेने दुकान, उचकटलेलं शटर, मग फळ्यांची मोडतोड, 2-4 पेटवलेले टायर्स, दुकानात आग, जाळ, काळीकुट्ट राख, अंगार विस्तू तेवढा फुललेला. या आला एवढं एकच शब्द रियाजच्या तोंडून, आणि हळूहळू माणसाची वाढत जाणारी गर्दी. तेवढ्या रात्रीच्या वेळेला सलीम भाई दार ठोठावतो रियाजचं. तेवढ्या रात्रीचा लाईट लावून तो उठतो. आणि क्या भाई, येते रात को भी सलीम भाई. सलीम भाई काहीच बोललं नाही. त्याला धरून तो दुकानाकडे नेतो. दुकानाकडे जातो तर दुकान कुणीतरी पेटवून दिलेलं असतं. सलीम काहीच बोलत नाही. दोघंही पळत सुटतात. 2-4 पेटवलेले टायर, दुकानात आग, जाळ, काळीकुट्ट राख, अंगार विस्तू तेवढा फुललेला होता. या अल्लाह म्हणून दुःख व्यक्त करतो, कारण यापेक्षा दुसरं दुःख रियाजचं काय असणार आहे. कारण संसार उद्ध्वस्त, माणसाची वाढत जाणारी गर्दी, रियाजला धीर देणारा सलून तात्या, युसुफच्या पानशॉपची मोडतोड झालेलीच, तरीही तो इथेच. लिंबू, कोथिंबीर, खोबऱ्याची गाडी लावणारा सत्या भई, बांगडे मासे विकणारी कुळीन मावशी मनातून हळवळत होते. कारण प्रत्येकजण रियाजचं दुकान पेटून दिल्याबद्दल हळवळत होते. प्रत्येकाला वाईट वाटत होतं, पण जातीय दंगलीमध्ये या गरीब माणसाचं दुकान पेटून दिलं गेलं होतं. सगळी जाळपोळ झाली होती.
विविधतेने एकता जपणारी ही माणसं कुणीतरी नेता नगरसेवक फणाफुणीत मग्न होते. रियाजच्या सगळ्या बाजूने जमलेली होती. इकडं फातिमा उठलेली, कहाँ गए क्या मालूम, जल्दीच गई नमाज को म्हणत आंघोळ उरकून चहा टाकला. पहाटे आजांचा सूर आणि उकळणारा चहा. लगबगीनं म्हातारीला चहा देऊन फातिमा नमाज पडू लागली, दुआ मागू लागली. या अल्लाह मेरे शोहर की हिफाजत फरमा, हमारे रोजी रोटी में बरकत आता फरमा. आणि फातिमा बायको लवकरच उठते, आंघोळ करते आणि चहा टाकते आणि सासू सासऱ्याला सगळ्यांना चहा देते आणि नमाज पाडू लागते आणि दुआ मागू लागते. हे अल्लाह मेरे शोहर की हिफाजत फरमा, हमारे रोजी रोटी में बरकत आता फरमा. म्हणजे माझ्या नवऱ्याची हित किंवा माझ्या नवऱ्याचं चांगलं होऊ दे, आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटू दे, याच्यामध्ये बरकत आम्हाला येऊ दे. हा प्रश्न ही नमाज पाडत असताना ईश्वराला केलेली मागणी फातिमानं. आणि इकडं दंडन पेट घेतलेलं त्याचं रियाजचं दुकान, यामुळं दुःखी झालेला रियाज आणि रियाजच्या मदतीला धावून आलेली सगळी आप्त, एकाच जातीचे नाही विविध जातीचे असले सुद्धा विविधतेने एकता जपणारी ही सगळी माणसं. कारण रियाज तसा नव्हता, तरीसुद्धा कुणी दंगल पेटवली ही मात्र आपण विचार करावयाचा आहे, तुम्ही आम्ही विचार करावयाचा आहे. कुणीतरी जातीय दंगल पेटवलेली आहे आणि इथंही बरकत नावाची कथा संपलेली आहे. कारण बरकत ही छोटीशी वैचारिक कथा आहे. समीक्षात्मक मूल्यमापन करत असताना बरकत ही छोटीशी वैचारिक कथा आहे. जातीय दंगलीच्या मध्ये रियाजसारखं कुटुंब कसं उद्ध्वस्त होत जातं किंवा रियाजचं दुकान कसं पेटवून दिलं जातं, हा रियाज आणि फातिमा दोघं नवरा बायको त्यांचा जो संसार, हे छोटं कुटुंब, त्याचे आईवडील, त्याची मुलगी यास्मिन, दादी, एवढा हा छोटासा परिवार असताना, या छोटासा परिवार कधी कुठल्या कुणाच्या आद्यात नसतो, कुणाच्या मध्यात नसतो, कुण्या जातीय दंगलीत नसतो. आपली जात असो ना दुसरी जात असो, जातीविषयी त्याला कुठलंच काही देणगेणं नाही. आपण सगळे एक आहोत. सामाजिक एकता महत्त्वाची आहे, राष्ट्रीय एकता महत्त्वाची आहे, मानवता महत्त्वाची आहे, माणूसता महत्त्वाचा आहे, बंधुभाव महत्त्वाचा आहे. हाच प्रश्न रियाजला पडलेला असतो. पण लोक जातीय दंगली का निर्माण करतात, धार्मिक तेढ का निर्माण करतात आणि जाती जाती धर्माधर्मामध्ये का भांडणं लावून देतात आणि अनेकाचे संसार का उद्ध्वस्त होतात, अनेकाची घरं का उद्ध्वस्त होतात, अनेकाची दुकानं का उद्ध्वस्त होतात, अनेकाला का बर्बाद केलं जातं. यामध्ये श्रीमंताचं काही जात नाही, पण गरिबांची दुकानं पेटवली जातात. जी गरीब बचत गटाचा, बँकेचा किंवा सामाजिक संघटनेचा हप्ता भरता भरता नाके नऊ आलेले असतात, आपलं कुटुंब आणि आपण भलं इतकंच त्यांचा विचार करत आलेली असतात, चांगलं जगत असतानासुद्धा लोकांना हे देखवत नाही आहे, समाजाला देखवत नाही, कुणाला पटत नाही. ही राजकीय मंडळी दंगली निर्माण करतात आणि ही दंगल समाजाला विघातक आहे, राष्ट्राला विघातक आहे. यामुळं देश हा अधोगतीच येऊ शकतो आणि दंगली कुठल्याही देशातल्या, जातीय दंगली ह्या देशाला विकासाकडं न नेता अधोगतीकडं नेत असतात, हेच मला सांगावंसं वाटतं. म्हणून आपण सगळे BA प्रथम वर्षातले विद्यार्थी असो ना विद्यार्थिनी असो, उद्याचे भावी नागरिक आहात, देशाचं भविष्य तुमच्या हातात आहे. त्यावेळेला आपण जातीय दंगली न होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. आपण ही सामंजस्य बाळगलं पाहिजे, आपल्याकडे संयम असला पाहिजे, विचार करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि जातीय दंगलीपासून आपण दूर राहावं, धार्मिक दंगलीपासून आपण दूर राहावं. एकूणच राष्ट्रीय एकात्मता ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या सन्मानासाठी, जागतिक महासत्ता बनण्यासाठी. एवढं मला वाटतं आणि त्याचं पालन आपणही करावं. रियाज आणि फातिमासारखं कुटुंब आपलंही उद्ध्वस्त होऊ शकतं, आपणही त्याचा बळी पडू शकतो. यासाठी प्रत्येकानं विचार करून वागलं पाहिजे आणि जातीय धार्मिक दंगलीपासून दूर राहून आपण जातीय धार्मिक दंगली करणाऱ्या लोकांनाच वेठीस धरून त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे किंवा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पाठवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपण जातीय दंगलीपासून दूर राहू, सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्न करू. देशप्रेम, समाजप्रेम,
बंधुभाव प्रेम धर्माधर्मातल्या ह्या सगळ्या भेद जातीतल्या भेदभाव आपण दूर करू असं मला वाटतं. इथं हा पाठ संपलेला आहे, इथं आपण थांबू. बरकत हा पाठ इथं संपला. आता एकच कथा फर्स्ट इयरची राहिलेली आहे, शुद्ध बीजापोटी, ही उद्या आपण पाहू. धन्यवाद.